मी वसावे फुलसिंग आज आपल्याला पनीर तयार करणे हे प्रॅक्टिकल समजून घ्यायचं आहे। तर पनीर तयार करणे याचा उद्देश आहे पनीर उत्पादनाच्या तंत्रज्ञानाची माहिती करून घेणे आणि पनीर तयार करणे हे दोन उद्देश आपल्यासमोर ठेवलेले आहेत। पनीर तयार करण्यासाठी थोडक्यात आपल्याला पनीरची संदर्भ माहिती जी आहे ती आपण थोडक्यात समजून घेऊया आणि संदर्भ माहिती समजून घेतल्यानंतर लागणारं साहित्य आणि कशा पद्धतीने पनीर हा पदार्थ तयार केला जातो ते आपण माहिती करून घेऊया। तर पनीर हा भारतीय बनावटीचा रेनेट कोॲग्युलेटेड लहान आकाराचा मऊ चीजचा प्रकार आहे। पनीर हा पदार्थ गाईच्या किंवा म्हशीच्या दुधापासून तयार केला जातो। दुधापासून छन्ना तयार करून त्यावर दाब देऊन पाणी काढल्यानंतर जो पदार्थ तयार होतो त्या पदार्थाला पनीर असे म्हणतात। पनीरचे लहान लहान तुकडे करून मीठ लावून तसेच खातात। तसेच रोजच्या आहारामध्ये भाज्यामध्ये मिसळून एक पौष्टिक भाजी म्हणून याचा वापर हा केला जातो। पनीरचे तुकडे साखरेच्या पाकात टाकून मुरलेले पनीर स्वीट डिश म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। पनीरच्या आहारात उपयोग हा मुले तरुण वयोवृद्धी व आजारी माणसे यांच्या आवडीनिवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारे वापर हा करता येतो। शाकाहारी लोकांसाठी पनीर हा एक उच्च प्रतीची पोषण मूल्य असलेला दुग्ध पदार्थ आहे। पनीरमध्ये उच्च प्रतीची प्रथिने, स्निग्धांश, दुग्ध शर्करा, खनिज पदार्थ, जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात। अशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी थोडक्यात पनीरची संदर्भ माहितीही माहिती करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे पनीर तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य कुठलं आहे आणि कोणत्या कच्च्या मालाचा वापर हा केला जातो हे आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे। तर सर्वप्रथम आवश्यक साहित्य स्टेनलेस स्टीलचे भांडे किंवा मोठ्या प्रमाणात जर पनीर जर तयार करायचं जर असेल तर त्यासाठी पाश्चरायझिंग व्हॅट, गॅस व शेगडी, खुंटी किंवा उलथणी किंवा ढवळणी, वजन काटा, पॅकिंग मशीन, मसलिन कापड, तापमापी, मेझरिंग जार, पनीर प्रेस मशीन, पनीर मोल्ड हे आवश्यक साहित्य आहेत। त्याच्यानंतर कच्चा माल म्हणून म्हशीचं दूध, सायट्रिक आम्ल, पॅकिंग मशीन आणि 4 ते 6 डिग्री सेंटीग्रेड एवढं तापमान असलेलं थंड पाणी। तर हे आहे पनीर तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य व कच्चा माल आहे। त्याच्यानंतर आपल्याला पनीर हा पदार्थ प्रत्यक्षात कशा पद्धतीने तयार केला जातो ते आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं आहे। तर सर्वप्रथम स्टेनलेस स्टील भांड्यामध्ये ताजे व स्वच्छ म्हशीचे कमीत कमी 4 किलो दूध घेऊन त्या दुधास 6% फॅटला प्रमाणीकरण करायचं आहे। आता प्रमाणीकरण म्हणजेच काय? तर दुधातील फॅट व SNF चे प्रमाण आवश्यकतेनुसार कमी जास्त ठेवण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? तर प्रमाणीकरण असं म्हटलं जातं। आणि पनीर तयार करण्यासाठी घेतलेल्या दुधामध्ये फॅटचं प्रमाण हे 6% असणं हे गरजेचं आहे। त्याच्यामुळे प्रमाणीकरणाची प्रक्रिया ही केली जाते। आता प्रमाणीकरणाची प्रक्रिया झाल्यानंतर त्या दुधास 82 डिग्री सेंटीग्रेड या तापमानाला 5 मिनिटे उष्णता दिली जाते आणि उष्णता देत असताना सतत ढवळत राहावं लागतं। त्यानंतर दूध 70 डिग्री सेंटीग्रेड या तापमानाला
थंड करायचं आणि थंड केल्यानंतर त्या दुधामध्ये 1% तीव्रतेचं सायट्रिक आम्ल हे त्याच्यामध्ये टाकायचं. टाकत असताना बारीक धारेने टाकायचं जेणेकरून सायट्रिक आम्ल समप्रमाणात मिसळत राहील याची दक्षता घ्यायची आहे. थोड्याच सायट्रिक आम्ल टाकल्यानंतर थोड्याच वेळात दूध फाटलेलं आपल्याला दिसून येतं आणि फाटलेल्या दुधापासून बाहेर येणारे हिरवट पिवळसर पाणी जेव्हा नितळ स्वच्छ दिसू लागेल त्या क्षणी सायट्रिक आम्लाचं द्रावण टाकणं हे थांबवायचं आहे. आणि त्याच्यानंतर कोॲग्युलंट खाली स्थिर होण्यासाठी पुढील 5 मिनिटे वेळ जाऊ द्यायचं आहे, म्हणजेच काय स्थिर होऊ द्यायचं आहे. आणि नंतर मसलीन कापडातून व्हे गाळून घ्यायचा आणि गाळणी करताना व्हेचे तापमान 63 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. आणि साका गोळा करून साच्यामध्ये असलेल्या मसलीन कापडावर ठेवून साचा बंद करायचा आणि साच्यावर झाकण ठेवायचं आणि त्या झाकणावर 20 किलो वजन साधारणपणे 15 ते 20 मिनिटे ठेवून दाब द्यायचा आहे. आणि दाब दिल्यानंतर साच्यातून पनीर हे वेगळं करून 5 ते 6 योग्य आकाराचे तुकडे करायचे आणि पनीरमध्ये कठीणपणा येण्यासाठी पनीरचे तुकडे 4 ते 6 डिग्री सेंटीग्रेड एवढं तापमान असलेल्या थंड पाण्यामध्ये 2 ते 3 तास बुडवून ठेवायचे. अतिथंड झालेले पनीरचे तुकडे लाकडी फडीवर 10 ते 15 मिनिटे ठेवायचे आहेत जेणेकरून त्यातील पाणी निघून जाण्यास मदत होईल. त्यानंतर पनीरची पॅकिंग करून 5 ते 10 डिग्री सेंटीग्रेड या तापमानाला चितगृहामध्ये त्याची साठवणूक ही केली जाते. अशा प्रकारे थोडक्यात पनीर हा पदार्थ तयार केला जातो. पनीर हा पदार्थ तयार केल्यानंतर विद्यार्थ्यांना निरीक्षणामध्ये नोंद करणं हे खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे निरीक्षणामध्ये कोणकोणत्या नोंदी केल्या जातात, केल्या पाहिजे, ते सुद्धा आपण ह्या ठिकाणी थोडक्यात माहिती करून घेऊया. तर सुरुवातीला दुधाचा प्रकार. शक्यतो पनीर हा पदार्थ म्हशीच्या दुधापासून तयार केला जातो, परंतु म्हशीचं दूध जर उपलब्ध नसेल आणि गाईचं दूध जर असेल तर गाईच्या दुधापासून सुद्धा पनीर हा तयार करता येतो. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी दुधाचा प्रकार लिहायचा आहे. म्हशीचं असेल तर म्हशीचं दूध अशी नोंद करायची आहे. त्याच्यानंतर दुधाचे वजन, पनीर तयार करण्यासाठी प्रत्यक्ष आपण दूध किती वापरलेलं आहे इथे ह्या ठिकाणी KG मध्ये लिहिता येतं आपल्याला आणि त्याच्यानंतर लिटरमध्ये सुद्धा लिहिता येतं. त्याच्यानंतर दुधातील फॅटचे प्रमाण, पनीर तयार करण्यासाठी घेतलेल्या दुधामध्ये फॅटचं प्रमाण किती आहे ते फॅटचं प्रमाण ह्या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे ऑब्झर्वेशन आहे ते म्हणजे दुधातील फॅटचे प्रमाणीकरण. आता दुधातील फॅटचे प्रमाणीकरण ह्या ठिकाणी प्रत्यक्षात आपण ह्या ठिकाणी जर बघितलं तर पनीर तयार करण्यासाठी घेतलेल्या दुधामध्ये फॅटचं प्रमाण हे 10% असायला पाहिजे, तर 6%. तर आपण जर प्रमाणीकरण केलेलं फॅटचं प्रमाण ह्या ठिकाणी लिहायचं, म्हणजेच काय 6% फॅट असं ह्या ठिकाणी नोंद करावी लागणार. त्याच्यानंतर दूध पाश्चरीकरण तापमान व कालावधी. दूध हे किती तापमानाला गरम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर किती, म्हणजेच काय थोडक्यात 82 डिग्री सेंटीग्रेड या तापमानाला 5 मिनिटे अशी नोंद ह्या ठिकाणी करावी लागणार. त्याच्यानंतर साकविण्याच्या पदार्थाचे नाव. आपण पनीर तयार करण्यासाठी सायट्रिक ॲसिडचा वापर करणार आहोत, त्याच्यामुळे साकविण्याच्या पदार्थाचे नाव ह्या ठिकाणी सायट्रिक ॲसिड असं लिहावं लागणार आहे. त्याच्यानंतर साकविण्याच्या पदार्थाची तीव्रता, कारण तीव्रतासुद्धा खूप महत्त्वाची आहे.
तर ह्या ठिकाणी आपण कृतीमध्ये बघितलं तर सायट्रिक ॲसिडची तीव्रता ही 1% म्हणजेच ह्या ठिकाणी 1% लिहावं लागणार. आणि त्याच्यानंतर साकविण्याच्या पदार्थाचे वजन म्हणजेच काय, थोडक्यात सायट्रिक ॲसिड्स आपण प्रत्यक्षात किती वापरलेलं आहेत त्याचं ह्या ठिकाणी नोंद करावी लागणार. आणि त्याच्यानंतर पुढचं जे ऑब्झर्वेशन आहे ते म्हणजे साकविण्याच्या पदार्थ मिसळण्याचे तापमान. तर पनीर तयार करत असताना प्रत्यक्षात किती तापमानाला सायट्रिक ॲसिड हे मिक्स केलेलं आहे त्याची नोंद ह्या ठिकाणी करावी लागणार. म्हणजेच काय, सायट्रिक ॲसिड हे 70 डिग्री सेंटीग्रेड या तापमानाला दुधामध्ये मिक्स करायचं असतं. म्हणजेच काय, ह्या ठिकाणी 70 डिग्री सेंटीग्रेड हे ह्या ठिकाणी लिहावं लागणार. त्याच्यानंतर पुढचं जे ऑब्झर्वेशन आहे ते म्हणजे दाब देण्याचा कालावधी. दाब देण्याचा कालावधी हा जर समजून घ्या, आपल्याकडे पनीर प्रेस जर मशीन जर नसेल आणि मोल्ड जर असतील तर त्या मोल्डमध्ये छन्ना जो असतो तो त्याच्यामध्ये ठेवायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कमीत कमी 20 किलो एवढं वजन 15 ते 20 मिनिटे ठेवायचं. म्हणजेच काय, कालावधी कितीपर्यंत येऊ शकतो, 15 ते 20 मिनिटे. जास्तसुद्धा ठेवायचं नाही, फक्त 15 ते 20 मिनिटे ठेवायचं. त्याच्यानंतर पाण्याचं वजन. तर पनीरला कडकपणा येण्यासाठी थंड पाण्याचा ह्या ठिकाणी वापर हा केला जातो. तर प्रत्यक्षात किती पाण्याचा वापर केलेला आहे त्याची नोंद करावी लागणार. त्याच्यानंतर त्या पाण्याचं तापमान किती आहे. त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर प्रत्यक्षात पनीरचं वजन ह्या ठिकाणी नोंद करावी लागणार. म्हणजेच काय, तयार झालेलं पनीर. त्याच्यानंतर व्हेचं वजनसुद्धा ह्या ठिकाणी नोंद करायची आहे. आणि त्याच्यानंतर पॅकिंग साहित्य, पनीर साठवण्याचे तापमान, किती तापमानाला पनीरची साठवणूक केलेली आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचं ऑब्झर्वेशन जे आहे ते म्हणजे पनीर तयार करण्यासाठी लागलेला कालावधी. प्रत्यक्षात पनीर तयार करण्यासाठी किती वेळ लागलेला आहे त्याची नोंद ह्या ठिकाणी करावी लागणार. आणि त्याच्यानंतर निष्कर्ष. निष्कर्षामध्ये 4 बाबींची नोंदही करावी लागते. स्वाद, बॉडी व पोत, रंग व स्वरूप आणि पॅकिंग. अशा प्रकारे पनीर हा पदार्थ तयार करून पनीरची निरीक्षणामध्ये ह्या पद्धतीने नोंदही केली जाते. धन्यवाद.